जनता दल सेक्युलर पक्षाच्या गाभा समितीनं प्रज्वल रेवण्णा यांना आज पक्षातून निलंबित केलं. कर्नाटकच्या हासन मतदारसंघातले विद्यमान खासदार असणाऱ्या रेवण्णा यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र लैंगिक अत्याचार प्रकरणातील चित्रफीत उघड झाल्यानंतर पक्षानं हा निर्णय घेतला. कर्नाटकातील विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं या संदर्भात कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. आरोपींना त्वरित पकडण्याची कारवाई करून या संदर्भात 3 दिवसात अहवाल द्यावा असं आयोगानं म्हटलं आहे.